बेळगाव येथील सरदार मैदाना शेजारी कर्नाटक सरकार दिल्लीचे प्रमुख प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या असणाऱ्या कार्यालयामध्ये प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान या योजनेला शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते चालना देण्यात आली असून त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली असून या योजनेमुळे राष्ट्राचे हित होत असून जनसामान्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. तसेच या योजनेचे प्रचार अध्यक्ष विलास बदामी असून कमिटी जनरल सेक्रेटरी गणपती तसेच राष्ट्राध्यक्ष पियुष आर्य आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या प्रचार अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे असे यावेळी कर्नाटक सरकार दिल्लीचे प्रमुख प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी सांगितले. जनकल्याणकारी योजना जो केंद्र सरकार अंमलबजावणी केलेले आहे, जे प्रचार अभियान प्रारंभ केलेले प्रचार अभियानचे अध्यक्ष विलास बदामी आहे आणि कमिटी जनरल सेक्रेटरी गणपती आणि त्यांची सर्व सदस्य आहे. कारण असं आहे की केंद्र सरकार राष्ट्राच्या हितासाठी सामान्य माणसासाठी अनेक योजना राबलेल्या आहे. ती योजना लोकापर्यंत पोहोचण्यासाठी एक माध्यम म्हणून एक समाजाची चिंतन असणारी युवकांची जोडण करून हे कार्यक्रमाला अभियान दिलेले आणि हे प्रत्येकांची अनुभवासाठी ते कार्यकर्ता काम करतात, अध्यक्ष काम करतात, जिल्हावार हे कमिटी राहणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारची योजनाची प्रचार अभियानाची कमिटी राहणार आणि त्यांनी योजनाची सामान्य माणसाला समजून सांगून त्यांना योजना पोहोचूपर्यंत ते काम करणार आहे. हे साठी आज मी चालन दिलेले. कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली असून NDRF कडून शेतकऱ्यांसाठी 150 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रचार अभियानाचा फायदा होणार आहे हे देखील समजवण्यासाठी प्रचार अभियान कमिटीची नेमणूक करण्यात आली आहे असे यावेळी सांगण्यात आले असून यावेळी या प्रचार अभियान कमिटीतील सदस्यांचा शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार देखील करण्यात आला आहे. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.